नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ कार्यालयाचे रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन. शिवसेनेच्या मतदारसंघावरती आठवले यांचा दावा. महिलांच्या संपूर्ण अधिकाराकरिता दक्षिण मध्य मुंबई जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अभिषेक मिस्त्री यांच्या वतीनं आधी आबादी पुरा हक कार्यक्रमाचं चेंबूरमध्ये आयोजन. भाजपचे आमदार रमेशदादा पाटील यांच्या वतीनं नवी मुंबई ऐरोली विधानसभा मतदारसंघात प्रथमच सीएम चषक 2018 आयोजन. उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री राजेंद्र प्रताप सिंग यांचा मुंबई दौऱ्यादरम्यान शिवसेनेचे उत्तर भारतीय अनुशक्ती तालुका संघटक महेंद्र वर्मा यांनी घेतली सदिच्छा भेट. आणि मुंबईकरण पाठोपाठ आता ठाणेकरही साजरी करणार प्रदूषण मुक्त दिवाळी काईटेकच्या सोलार मॅजिक दिव्यांच्या सोबत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात खेळवल्या जाणाऱ्या सीएम चषक 2018 या स्पर्धेचं आयोजन प्रथमच नवी मुंबई ऐरोली विधानसभा मतदारसंघात करण्यात आले. भाजपचे आमदार रमेशदादा पाटील आणि जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या वतीने या चषकाचे आयोजन 16 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर याच्या दरम्यान करण्यात आले. ऐरोली स्पोर्ट क्लब येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार रमेशदादा पाटील यांनी याबाबतची घोषणा केली. संबंध महाराष्ट्रात खेळवल्या जाणाऱ्या सीएम चषक 2018 कला आणि क्रीडा स्पर्धाच्या पार्श्वभूमीवरती नवी मुंबई ऐरोली विधानसभा क्षेत्रातील युवकांना प्रेरणा देण्याकरिता या स्पर्धेचं आयोजन 16 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरच्या दरम्यान करण्यात आले. याचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार आहे. भारतीय जनता पार्टी नवी मुंबई आणि सीएम चषक यांची जी स्पर्धा होणार आहे ती स्पर्धा 16, 17, 18 सुरुवात होणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. गावदेवी मैदान ऐरोली इथे ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे चित्रकला संगीत नृत्य स्पर्धा व कॅरम स्पर्धा 19, 20 आणि 21 नोव्हेंबरला खारी कळवा बेलापूर शेतकरी समाज हॉल कोपरखेने इथे आयोजित केलेले आहेत. त्याचप्रमाणे हॉलीबॉल खो खो कबड्डी स्पर्धा 100 मीटर व 400 मीटर धावण्याची शर्यत 22, 23, 24 नोव्हेंबरला आयोजित केलेली आहे. ते सद्गुरू हॉस्पिटलच्या मागे घनसुली इथे आयोजित केलेलं आहे. हे मैदान ठरवण्यात आलेलं आहे आणि ह्याचं उद्घाटन माननीय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेसाहेब इथे येणार आहेत 1 तारखेला आणि त्यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. आणि याच्यासाठी सर्व बिरोली विधान मतदारसंघातले सर्व आमचे कार्यकर्ते आणि इथली सर्व जी मंडळी आहे जे आमचे इथे आमचे इच्छुक आहेत खेळाडू ते सर्वजण त्यासाठी त्या दिवशी जमणार आहे. जवळपास आमच्या 5 ते 10 हजार लोकांचे एक्सपेक्टेशन आहे त्या पहिल्या दिवशी. ह्या स्पर्धा युवकांना मोटिवेट करण्यासाठी निवडणुकीचा आणि ह्याचा काही संबंध नाही. आजपर्यंत देशामध्ये अनेक राजकीय पक्ष निर्माण झाले, अनेक संघटना निर्माण झाले, कोणीही असं नियोजन केलं नव्हतं. सीएम साहेबांची इच्छा आहे की जो आपला तरुण आहे, ज्या तरुणी आहेत त्यांना कुठेतरी प्रोत्साहित करायला पाहिजे, त्यांना कुठेतरी खेळाच्या मार्फत एक मोटिवेट केलं तर आपला इथला खेळाडू स्टेट लेवलला जाईल, राष्ट्रीय लेवलला जाईल आणि तो चांगल्या पद्धतीने त्याचं भविष्य घडू शकतो. सीएम चषक 2018 पार्श्वभूमीवरती घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार रमेशदादा पाटील यांच्यासह नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत हे देखील उपस्थित होते. त्यांनी हे ऐरोलीसह राज्यभर होणाऱ्या सीएम चषक 2018 संकल्पना मांडली. याचं स्वरूप असं आहे की 288 मतदारसंघ आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. त्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील अशाच प्रकारे स्पर्धा होतील. ज्याप्रमाणे आपल्या नवमुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आमच्या नवमुंबई जिल्ह्यामध्ये 2 विधानसभा येतात. तर 2 विधानसभामध्ये जी लढत होईल, बेलापूरचा एखादा खेळाडू ऐरोलीमध्ये येणार नाही, ऐरोलीचा एखादा खेळाडू बेलापूरमध्ये जाणार नाही, त्या आपापल्या विधानसभेमध्ये लढतील आणि ते लढल्यानंतर ते आमच्या विभागामध्ये जातील, म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या विभागामध्ये जातील. तिथे 6 जिल्हे आहेत, त्या 6 जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व करणारे किंवा त्यातल्यात फायनलमध्ये येणारे तिथे झुंजतील आणि त्या माध्यमातून एक चांगली टीम किंवा चांगला खेळाडू निर्माण होईल आणि तो महाराष्ट्र लेवलला जाईल. आणि महाराष्ट्र लेवलला देखील सगळ्या 288 मतदारसंघातून जी लोकं येतील, जे खेळाडू येतील, त्यांच्यातून जो एक चॅम्पियन होईल तो सीएम चषकचा खरा मानकरी असेल. आणि अशा पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने निवडणार अशासाठी रचलेली आहे की पूर्ण महाराष्ट्र याच्यामधून चालून निघाला पाहिजे. जवळजवळ 50 लाख लोकं याच्यामधून येऊन जाऊन निघाले पाहिजे हा सीएम यांचा उद्देश आहे. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनीकरिता.